आपल्या या परिसरामध्ये चांगल्या प्रॉपर्टी डेव्हलप करतात चांगले बिल्डर आणि त्या अनुषंगाने एकत्र एका छताखाली या प्रॉपर्टी पाहायला मिळतात आणि चॉईस मिळते आणि त्या अनुषंगानं मी देखील खरं तर भेट द्यायला आलेलो आहे. अनेक अशा प्रकारचे मेळावे होतात आणि त्या माध्यमातून एक चांगले वास्तू खरं तर मिळावी हा नागरिकांचा कल असतो. त्याच्यामध्ये या एक्सपोजमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे बिल्डर आणि त्यांचे वास्तू यामध्ये पाहायला मिळतात आणि चॉईस मिळते. त्या माध्यमातून मी देखील भेट द्यायला आलो. अनेक विभागामध्ये अशा प्रकारचे मेळावे घेतले जातात आणि त्या माध्यमातून एक चांगल्या बांधकाम व्यवसायाच्या कंपन्या देखील त्यामध्ये येतात. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी या वास्तू प्रदर्शनाला भेट द्यायला आलो. नव्यानं होणारं एअरपोर्ट, मेट्रो, सिडकोचा संपूर्ण हा परिसर विकसित होतो आहे. त्याचबरोबर जो समृद्धी मार्ग येणार आहे तो नेऱ्यावरून गोव्याला जोडणार जाणार आहे आणि म्हणून वाहतुकीचं एक जाळं या परिसरामध्ये निर्माण होतं आहे. मुंबईच्या जवळ असणारा, पुण्याला कनेक्टेड होणारा हा सगळा परिसर असल्यामुळं नागरिकांची मोठी पसंती या परिसरामध्ये आणि रायगडचा संपूर्ण परिसर चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो आहे. तो सिडकोच्या माध्यमातून केलं आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून डेव्हलप चाललेलं आहे. आज जर पाहिलं तर पाण्याची गैरसोय पनवेलला होती, राज्य सरकारच्या जीवन प्राधिकरण योजनेच्या माध्यमातून जवळपास 100 ml पाण्याची सोय आता काही दिवसांमध्ये होईल, ती देखील सुटेल. भविष्यामध्ये आणखी पाण्याची गरज लागल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून ते देखील नियोजन आम्ही करतो. रेल्वेचं चांगल्या प्रकारचं जाळं या परिसरामध्ये निर्माण होतं. JNPT पोर्ट डेव्हलप होत असताना नवीन कोस्टल रोड हा उरणच्या परिसरामधून मुंबईला येणारा येतो, जोडला जातो आहे. आणि आपण जर पाहिलं पूर्वीच्या एक 5-7 वर्षापूर्वी JNPTला जाणारी वाहनं पूर्णतः थांबत होती. मी त्यामध्ये प्रयत्न केलं केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 22,000 कोटी रुपये खर्च करून 8 लेनचा रस्ता झालेला आहे आणि संपूर्ण परिसर हा डेव्हलप होत असताना आज हा नवीन विमानतळ येत आहे, मेट्रोची सुविधा मिळते आणि सिडकोने एक चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट या परिसरामध्ये केलेलं आहे. एक चांगल्या परिसरामध्ये वास्तू मिळावी म्हणून नागरिक त्यामध्ये सहभागी असतात, चांगले चांगले बांधकाम व्यावसायिक यामध्ये सहभागी होतात आणि एक चांगला बांधकामाचा दर्जा या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांनी टिकवावा हे देखील आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी या वास्तू प्रदर्शनामध्ये जे जे सहभागी झाले आहेत त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराचं डेव्हलपमेंट होत असताना चांगल्या वास्तू नागरिकांना मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.